Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। एकीकडे विवेक आहे, एकीकडे उद्रेक, एकीकडे संयम तर एकीकडे विद्रोह, एकीकडे ज्योत आहे एकीकडे मशाल। कुठला मार्ग निवडू मी तरी? तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा। और खरे तर आम्ही आपणाला सोनं द्यायला हवं, नाही कनिष्ठांनी ज्येष्ठांना सोनं द्यायचं, हीच तर आपली खरी रीत। कसलं कनिष्ठ कसलं ज्येष्ठ, वयाच्या हिशोबापेक्षा मनात सदिच्छा असणं महत्वाचं। अहो आम्ही आपणाला काय सदिच्छा देणार, आपण योगी तपस्वी आहात हे असं म्हणून तुम्ही आम्हाला लाजवताय। अहो आपापल्या परीनं आपण सगळेच जण समाजाला उपयोगाचं असं काही ना काही काम करत असतो। अहो आपण फक्त पालखीचे भोई। खरे खरे, बसा आपण बसा। काय बळवंत? हा होय। कसं चालू आहे तुझं शिक्षण? उत्तम चाललंय, सगळं सुरळीत आहे। यंदाचं हे शेवटचे वर्ष। तुमच्या पुतण्याची प्रगती सर्वश्रुत आहे गोविंदराव। अहो आता तुमच्यासारखे मार्गदर्शक आहेत म्हणून आम्ही निश्चिंत आहोत काय? पण काका ह्यावेळी मला तुमचा पोशाख थोडा बदललेला दिसतोय। केवळ पोशाख बदलला पण आतला माणूस तोच आहे। अहो मी आता ठरवलंय की विलायती कापड वापरायचं नाही, या खरखरीत वस्त्रांचीच आता सवय करायची। सरकारी वकिली सोडली तरी वस्त्र तीच होती। सभेच्या कामाकरता जरी लोकांना भेटायला गेलो तरी या वस्त्रांमुळे असं जाणवलं की लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडतं। तेव्हा जाणवलं की हे अंतर जर नष्ट करायचं असेल तर ही वस्त्र मुठेमध्ये विसर्जित केल्याशिवाय पर्याय नाही। करून टाकली। फार छान, पण एक सांगू, या बाबतीत आमच्या बाळनं मात्र तुम्हाला मागे टाकले। आमच्या बाळनं वसतिगृहात जाण्याआधीच सांगून टाकलं होत टिळकांच्या घरामध्ये विलायती कापड येणार नाही। काय रे बाळ, आठवतं ना तुला? होय होय, निश्चितच आठवतंय। आपल्या स्वदेशी व्यावसायिकांना इथल्या कामगारांना आपणच पाठिंबा नाही दिला आणि उद्या ते देशोधडीस लागले तर त्यास जबाबदार कोण? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।